रस्ता हा दळणवळण प्रक्रियेमधला महत्वाचा दुवा असून दळणवळणाचा खऱ्या अर्थाने पाया मांडला जातो याच पार्श्वभूमीवर रस्त्याचा विकास हा तितकाच महत्वाचा विषय असतो याकरिता शासन स्तरावरून नेहमीच रस्ते विकासाकरिता अनेक धोरणांचा अवलंब केला जातो मात्र गत काही वर्षांपासून अकोला जिल्ह्यातील मूर्तिजापूरवरून जा जाणारा राष्ट्रीय महामार्ग क्रमांक सहा चे काम मंदगतीने होत असल्याने नागरिकांच्या अनभिज्ञतेला वाव मिळत असून चर्चेचा विषय ठरत आहे अभावी वर्षागणिक अपघात मालिकेत प्रचंड वाढ होत असून मृत्यूचा आलेखही चढत आहे वर्षभरात मूर्तिजापूर स्थित पंचेचाळीस किलोमीटर परिक्षेत्रात तब्बल अडतीस गंभीर अपघातांची नोंद झाली असून एकवीस निष्पाप लोकांचा बळी गेल्याचा धक्कादायक वास्तव समोर आला आहे यामध्ये किरकोळ अपघातांसह गंभीर दुखापत झालेल्यांची संख्या पंधरावर पोहोचली आहे राष्ट्रीय महामार्ग क्रमांक सहाचे चे नागझरी ते बोरगाव मधील मंजूळ चौपदरीकरणाचे काम सन दोन हजार अठरा मध्ये स्कायलार्क कंपनीला दिले होते मात्र संबंधित कंपनीच्या माध्यमातून बोटावर मोजण्या इतक्या दिवसा पावतो काम करण्यात येऊन सदर कंपनीने सुरू कामात आपले रस्ते विकासाचा डाव अर्धावर सोडून गाशा गुंडाळला होता परिणामी तेव्हापासून चौपदरीकरण कार्य गुलदस्त्यात ठेवत आजवरही झाली नसून सर्वांना सुरक्षित रस्त्याची प्रतीक्षा कायमच आहे सध्या राष्ट्रीय महामार्ग क्रमांक सहा देशातील महत्वपूर्ण मार्ग असल्याने आंतरराज्यातील वाहनांचे मुंग्यांप्रमाणे वाहतूक सुरू असते पण अद्यापही तीन वर्षांपासून या रस्त्याचे काम अपूर्ण असून कासव गतीने केले जात आहे त्यामुळे अपघातात वाढ होऊन अनेकांना आपला जीव गमावा लागला आहे सदर मूर्तिजापूर तालुक्यातून जात असलेल्या राष्ट्रीय महामार्गावर अनेक ठिकाणी जीवघेणे खड्डे पडले असून पुलाला कठड्याचे अभावी सकृत दर्शनी असल्याचे वास्तव आहे अनेक वर्षांपासून सुरू असलेल्या चौपदरीकरण प्रक्रियेला अखेर आडकाठी कशाची असा प्रश्न वाहनधारकांकडून विचारला जात आहे संबंधित मार्गावरील वाहतूक व वा अपघात वृद्धीच्या दृष्टिकोनातून या मार्गाचे चौपदरीकरण करणे खूप महत्वाचे असल्याचे जाणवत आहे मार्गावरील वाहतुकीचा विचार करता रस्त्याचा दर्जा दयनीय असून मार्गही खूप अरुंद आहे त्यामुळे वाढत्या वाहतुकीचा विचारार्थ सदर राष्ट्रीय महामार्गाचे चौपदरीकरण कार्य त्वरित पूर्णस्तवात न्यावे अशी मागणी तालुकावासीय प्रकर्षाने करत असून ठराविक कालावधीत विकासकाम पूर्ण न झाल्यास आंदोलनाचा इशारा तालुकावासी देत आहेत प्रतिनिधी गोपाल ठक आधार न्यूज अकोला